आए दिन मकान का ताला तोड़कर चोरी होने की खबरें लगातार जारी है। चोरों का आतंक दिन ब दिन बढ़ रहा है। हुडकेश्वर पुलिस ने संदेह के आधार पर कुछ संदिग्धों को गिरफ्तार किया। आरोपी के पास से पुलिस ने एक वाहन और चोरी का सामान बरामद किया है। पुलिस आगे की जांच कर रही है। आए दिन शहर में मकान का ताला तोड़कर लाखों के माल पर हाथ साफ करने वाले चोरों का आतंक जारी है। इस घटना में नागरिकों के भविष्य की पूंजी सोना चांदी चोर लूट के ले जा रहे हैं। ऐसी चोरी की घटना में चोरों को गिरफ्तार करना पुलिस के लिए टेढ़ी खीर साबित हो रही थी, या ये कहे कि शहर पुलिस को चोरों को गिरफ्तार करना एक चुनौती थी। लेकिन शहर की जाबाज पुलिस ने आखिरकार ऐसे चोरों के गिरोह को गिरफ्तार किया है। हुडकेश्वर परिसर में कुछ संदिग्ध पाए गए। जब पुलिस उनके पास पहुंची तो चोर भाग खड़े हुए। पुलिस ने बड़ी ही फिल्मी स्टाइल में उनका पीछा कर चोरों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की। धर दबोचे गए आरोपियों के पास से एक वाहन और चोरी में इस्तेमाल होने वाले हथियार आदि बरामद किए गए। पुलिस चोरों की तफ्तीश ले रही है। हुडकेश्वर से कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, NBC न्यूज नागपुर। हुडकेश्वर च्या अंतर्गत जे आता आरोपी पकडलेले आहेत ते आपण दोन आरोपी पकडलेले आहेत आणि 13 तारखेला आपण त्यांना पकडलेलं होतं आणि त्यांनी आतापर्यंत 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली असून त्याच्यामध्ये काही रोख रक्कम त्यांच्याकडनं 3 दिवसाच्या PCR मध्ये त्यांनी काढून दिलेली आहे। 3,500 रुपयाची जवळपास रोख रक्कम आहे। त्याशिवाय वायरचे बंडल आहेत जे त्यांनी ठिकठिकाणून चोरी केलेले होते। त्याशिवाय एका टॉवरचं त्यांनी केबल जे चोरी केलं होतं 49 ते 60 मीटरचं होतं, त्यापैकी काही तर वायर त्यांनी जाळून विकून टाकलेलं आहे, पण उर्वरित त्यांच्याकडनं 7-8 मीटरचं ते हस्तगत केलेलं आहे। त्याशिवाय गुन्ह्यात वापरलेली त्यांची गाडी जी होती ॲक्टिवा ती आपण हस्तगत केलेली आहे। घरफोडी ज्या करायचे ते ज्या 4-5 घरफोड्या त्यांनी आपल्याला कबुली दिलेली आहे, त्या घरफोड्या करण्याकरता जी हत्यारं ते वापरायचे ती हत्यारं पण त्यांच्याकडनं पोलीस स्टेशनच्या DB च्या कर्मचाऱ्यांनी हस्तगत केलेली आहेत। जी आपण घरफोडी हे केलेली आहे, डिटेक्ट केलेली आहे, त्यामध्ये 2 आरोपी आहेत आणि त्यांच्याकडनं एकूण त्यांनी 13 तारखेपासून ते आपल्या अटकेत होते। रात्रगस्तीच्या दरम्यान DB चे जे आमचे कर्मचारी आहेत त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्यांनी 4 गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये चोरी केलेली जवळपास 3,500 कॅश, त्याच्यानंतर एक होम थिएटर, काही वायरचे बंडल्स, त्याच्यानंतर टॉवरचे जे काही केबल होतं त्याची आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी ॲक्टिवा एक गाडी वापरली होती त्यांनी गुन्ह्यात ती आणि त्याशिवाय ज्या घरफोड्या त्या करायचे ज्या 4 घरफोड्यांची त्यांनी आम्हाला कबुली दिलेली आहे त्या घरफोड्या करण्याकरता वापरलेली सर्व हत्यारं असं सर्व त्या आरोपींकडनं जप्त करण्यात आलेलं आहे।